नमस्कार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर सर्व रसिकांचं आणि वाचकांचं मनपूर्वक स्वागत करते. मी आजच्या भागाची संवादक डॉक्टर मृण्मयी भजक. आज आपण डॉक्टर अविनाश सुपे यांच्या दोन पुस्तकांवर बोलणार आहोत. आजचा जो साहित्याच्या पारावरचा भाग आहे तो विशेष भाग आहे आणि डॉक्टर अविनाश सुपे यांच्या सर्जनशील आणि रहा फिट ह्या दोन पुस्तकांवर आपण गप्पा मारणार आहोत. आणि ह्या दोन्ही पुस्तकांच्या निमित्ताने डॉक्टर अविनाश सुपे यांच्याशीही गप्पा मारणार आहोत. कारण एक सर्जन, एक लेखक, एक ट्रेकर, एक फोटोग्राफर आणि संगीत साधनेमध्ये व्यग्र असणारं व्यक्तिमत्व, असे वेगवेगळे आयाम त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहेत ते सगळे आपण जाणून घेणार आहोत. आणि हे सगळं करताना कसं काय बरं त्यांना वेळेचं नियोजन जमतं हेही जाणून घेणार आहोत. त्यांचे काही फोटोग्राफ्स देखील बघणार आहोत. तर आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अविनाश सुपे यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि आजच्या पारावरच्या भागामध्ये वाचक म्हणून सहभागी झालेल्या डॉक्टर अश्विनी कर्वे, विश्वास बिडकर, संजीव मगदूम आणि शर्मिला कलगुटकर या चौघांचंही पारावरच्या गप्पांमध्ये मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर अविनाश सुपे हे नाव आपल्या सगळ्यांना परिचित आहेच. ते पोटविकार तज्ज्ञ आहेत, सर्जन आहेत, माजी संचालक आणि डीन वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालय बृहन्मुंबई महानगरपालिका, तसंच एमेरिटस प्राध्यापक सर्जिकल गॅस्ट्रोएंटरॉलॉजी आणि वैद्यकीय शिक्षण सेठ GS मेडिकल कॉलेज मुंबई. याशिवाय अनेक महत्त्वाचे जे पदभार आहेत ते त्यांनी सांभाळलेले आहेत. आणि ह्या कारकिर्दीबरोबरच त्यांनी 5 पुस्तकं, 12 पुस्तिका, 292 प्रकाशनं आणि जगभरात 32 देशांमध्ये 450 पेक्षा जास्त सादरीकरण केलेलं आहे. असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व जे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर देखील आहेत. हिमालय आणि सह्याद्रीत गिर्यारोहण आणि भटकंती त्यांनी केलेली आहे. कैलाश मानसरोवर, एव्हरेस्ट बेस कॅम्प, आफ्रिका, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका इथं त्यांनी ट्रेक्स केलेले आहेत. तर नक्कीच आपल्याला ह्या दोन पुस्तकांबद्दल आणि एकूणच सरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घ्यायला, समजून घ्यायला, त्यांच्याशी गप्पा मारायला खूप आवडेल. पुन्हा एकदा सर तुमचं मनापासून स्वागत करते आणि आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्जनशील हे पुस्तक वाचताना तुमच्या आयुष्याचा मोठा पट लक्षात येतो. आणि एकच व्यक्ती एकाच आयुष्यात एक यशस्वी डॉक्टर होते, त्याचबरोबर लेखन, फोटोग्राफी, ट्रेकिंग या सगळ्या गोष्टीही तितक्याच तन्मयतेने करते याचा अचंबा वाटतो. हे सगळं करताना सर कोणती तत्वं तुम्ही जपली किंवा कोणत्या सवयी तुम्हाला उपयोगी पडल्या हे सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. खरंच अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही. साधारणतः इतक्या गोष्टी करताना, कुठल्याही गोष्टी करताना मी एकूण 4 तत्त्व सांभाळली. सर्वात पहिले तत्व म्हणजे मी कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळी गेलो त्यावेळी त्या क्षेत्रात जास्तीत जास्त कसं खोलात जाऊन करता येईल असाचा विचार केला. मग त्याच्यामध्ये सर्जरी असो किंवा वैद्य शिक्षण असो किंवा फोटोग्राफी असो किंवा गिर्यारोहण असो किंवा प्रवास असो, मी प्रत्येक वेळी त्यामध्ये खोलात जायचा अभ्यास प्रयत्न केला खूप. म्हणजे आता सर्जरी असेल तर अगदी केवळ हर्निया हायड्रोसील नाही तर लिव्हर ट्रान्सप्लांटपर्यंत आपल्याला कसं जाता येईल याचा मी नक्की विचार केला. वैद्यकीय शिक्षणामध्ये सुद्धा केवळ कॉलेजमध्ये किंवा काही विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं आपण जाऊ शकू याचाच मी विचार केला. आणि ज्यावेळी आपण फोटोग्राफी करतो त्यावेळी आता समजा मला आठवत आहे केनियामध्ये किंवा टांझानियामध्ये फोटोग्राफी गेलो त्यावेळी मी त्याचा इतका अभ्यास करून गेलो होतो आणि त्याच्यामुळे किंवा व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये जाताना तिकडच्या सगळ्या फुलांचा आम्ही जवळजवळ 15 दिवस आधी पूर्णपणे अभ्यास करायचो आणि मग तिथे गेल्यानंतर मग ते खूप सोपं जातं आणि ते तुम्हाला समजायला खूप सोपं जातं. प्रवास करताना सुद्धा जिथे जिथे मी प्रवास केला त्या विभागाचा, त्या भागाचा, त्यातल्या काय हिस्ट्री आहे, त्याच्यामध्ये काय प्रकारचा निसर्ग आहे, तिथे काय आवश्यकता आहे, हे आपण सगळं बघण्याचा प्रयत्न केला. असा जर आपण अभ्यास केला, म्हणजे इव्हन कैलास मानसरोवरला फिरताना कैलास मानसरोवरचं सगळं पुस्तकं आहेत ती वाचून मी गेलो होतो, त्याच्यामुळे तो आपल्याला आनंद जास्त मिळतो आणि आपण जास्त चांगलं काम करू शकतो त्याच्यामध्ये. दुसरं तत्व मी नेहमी सांभाळलं म्हणजे योग्य वयामध्ये योग्य गोष्टी केल्या पाहिजेत.
म्हणजे जे हायकिंग किंवा ट्रेकिंग असतं ते नॉर्मली आपण 40 ते 45 पर्यंत करायला पाहिजे. त्याच्यानंतर मग मी साधारणतः वाईल्डलाईफ फोटोग्राफी केली, अर्थात ट्रेकिंग थोडं थोडं केलं परंतु जास्त मग वाईल्डलाईफ फोटोग्राफी केली. आणि आता गेल्या काही वर्षांमध्ये मी आता मग ड्राईव्ह किंवा लाँग ड्राईव्स किंवा त्या प्रकारचं सगळं जे प्रवास आहेत अशा प्रकारच्या गोष्टी केल्या आणि विविध वयामध्ये विविध गोष्टी आपण केल्या. म्हणजे साधारणतः 40 स्टेट लेवलवर, 50 नॅशनल लेवलवर आणि 60 सुमारास तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर काम करायचा प्रयत्न केला. तिसरं तत्व मी जे पाळलं की प्रत्येक वेळी जे कॉस्ट असते, म्हणजे ज्याला आपण पैसे किंवा जे खर्च असतो, तर हा काही आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की हे खर्चिक आहे, तर बऱ्याच वेळा आपण कसं कमी खर्चात परंतु तेवढंच चांगलं कसं करता येतं हे बघायला पाहिजे. त्याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे की साधारणतः ट्रेकिंग वगैरे जे असतं, जर तुम्ही ते व्हायचे किंवा ह्याच्यासारखं केलं किंवा स्वतः जर ऑर्गनाईज केलं तर ते अत्यंत कमी खर्चात होतं आणि इनफॅक्ट जास्त चांगलं होतं. आणि बऱ्याच वेळा तुम्ही जर लक्षात आलं की ह्या मोठमोठ्या ट्रिप्स असतात त्यांची जर तुम्ही स्वतः ऑर्गनाईज केल्या आणि स्वतः तुम्ही गेलात तर ह्या त्या मानाने खूप परवडण्यासारख्या होतात. फोटोग्राफीसुद्धा तुम्ही जर मित्र म्हणून गेलात आणि स्वतः तुमचे कॅमेरे असतील, आता तर डिजिटल फोटोग्राफी आली, तर त्याच्यामुळे आपल्याला हे खूप कमी खर्चात करता येतं. त्यामुळे जरा बऱ्याच वेळा ह्या काही काही ज्या हॉबीज असतात त्या तुम्ही जर ग्रुपनी केल्या किंवा मित्रांबरोबर केल्या तर ते खर्च हा तुम्हाला जास्त पडत नाही. आणि चौथं तत्व म्हणजे मी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं तिथे मी माझ्याबरोबरची सेकंड लेवल आणि थर्ड लेवल टीम तयार केली. म्हणजे त्याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण जरी म्हटलं तरी आपण एकट्यासाठीच ते सगळं न ठेवता आपण ते सगळ्यांपर्यंत दिलं. म्हणजे त्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरी असो किंवा हिपॅटोबिलरी सर्जरी असो किंवा त्याच्यामध्ये फोटोग्राफी असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण जे शिकलो किंवा आपण जे बाहेरून शिकून आलो ते आपण दुसऱ्यांना देऊन, म्हणजे आता तसं आहे की लॅप्रोस्कोपी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये नेली, हिपॅटोबिलरी सर्जरी आहे ती केवळ भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये नेली, नंतर फेमर मी करून आलो, तर फेमर केल्यानंतर पूर्ण भारतभर आणि आता सर्वत्र रिजनल फेमर आपण तयार केले. तर मला वाटतं की केवळ आपण आपला विकास न करता आपल्याबरोबर सर्वांचा जर विकास घडवला तर मला वाटतं की आपला ऑटोमॅटिकली आपलीही त्यामध्ये वाढ होते. आणि ही चार तत्वं मी साधारणतः सांभाळली आणि मला वाटतं काही गोष्टी सचोटीनी आणि आपण सातत्याने केल्या मला वाटतं नेहमीच आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळतं. सर, वेळेचं नियोजन तुम्ही कसं करता? म्हणजे किती तास काम करता, झोपेसाठी किती वेळ असतो, व्यायाम छंद यांच्यासाठी कसा वेळ काढता, एकूणच तुमच्या वेळेच्या नियोजनाबाबत सांगा. आय थिंक वेळ हे मला वाटतं टाईम मॅनेजमेंट किंवा वेळेचं नियोजन हे मला वाटतं सर्वांसाठी खूप आवश्यक असतं. साधारणतः मला एक कित्येक वर्षापासून 12:30 मी साधारण झोपतो आणि 6:30-7:45 मी उठतो. साधारणतः 6 ते 6:30 तास झोप मला आवश्यक आहे आणि तेवढी मी घेतो आणि मला चांगली झोप लागते. मला काही असं झोपेचे म्हणजे कुठेही असलो तरी मी झोप मला लागू शकते. आणि उरलेल्या काळामध्ये मात्र मी अत्यंत ॲक्टिवली काम करत असतो. साधारणतः दिवसा तुम्हाला बऱ्याचशा ह्या अवांतर गोष्टी करायला वेळ मिळत नाही, कारण तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये असाल किंवा मीटिंगमध्ये असाल तर तुम्हाला या गोष्टीसाठी वेळ मिळत नाही. परंतु एकदा तुम्ही KM असताना घरी आल्यानंतर साधारणतः थोड्या वेळ तुम्ही गप्पा मारल्यानंतर मग रात्री साधारणतः जेवल्यानंतर 9 ते 12 साधारणतः माझा वेळ असतो जेव्हा मी हे खूप वाचन करतो किंवा मग त्याच्यामध्ये माझी लेक्चर्स बनवतो किंवा लेखन करतो, हा सगळा माझा तो वेळ असतो 9 ते 12:30. आणि सकाळच्या वेळी कधीकधी मात्र तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा तुम्ही करता. पण नॉर्मली मी सकाळी उठल्यानंतर 40 ते 45 व्यायाम करतो किंवा चालतो आणि पुढचे 30 ते 40 मी युजुअली संगीत ऐकतो, क्लासिकल म्युझिक आणि किंवा मग मेडिटेशन वगैरे असं करतो. मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कारण 30 ते 40 व्यायाम आणि 30 ते 40 मेडिटेशन हे अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं त्यामुळे आपलं शारीरिक सुदृढता आणि मन शांत होतं आणि मला वाटतं ते जर तुम्ही केलं तर मग पुढचा तुमचा दिवस असतो तो चांगला राहतो आणि मग तुम्ही ॲक्टिवली ते काम करू शकता. मला वाटतं तुम्ही किती वेळ काम करता पेक्षा कसं तुम्ही कुठल्याही वेळेमध्ये करता ते काम, म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट
की ती मनामध्ये वेल ऑर्गनाइज करून ती एखादी घडवून आणता. मला वाटतं ह्याला सगळं वेळेचं नियोजन असतं आणि मग त्याच्यात मात्र आपल्याला थोडे जर आपण कष्ट केले तर बऱ्याचशा ह्या गोष्टी आपण साध्य करू शकतो. वा, म्हणजे किती वेळ काम करता हे महत्त्वाचं नाही आहे, तर तुम्ही ते कसं करता आणि किती फोकसने काम करता हे जास्त महत्त्वाचं आहे. सर्जनशील या पुस्तकामध्ये वेळोवेळी या सगळ्या गोष्टींचा प्रत्यय येतो आणि सर्जनशील ह्या पुस्तकावर वाचक प्रतिक्रिया देण्यासाठी आज आपल्या सोबत कोल्हापूरहून जोडले गेलेत संजीव मगदुम. नमस्कार, मी संजीव मगदुम कोल्हापूर येथे राहतो. डॉक्टर अविनाश सुपे व माझे ऋणानुबंध 27 वर्षापासून माझ्या लग्नापासून आहेत. माझी पत्नी जयश्री कुमावत यांची बहीण. 27 वर्षात आवीचं जे व्यक्तिमत्व मी ऑब्झर्व केलं ते एक्झॅक्ट सर्जनशील या पुस्तकात रिफ्लेक्ट झालेलं आहे. कोणतीही गोष्ट अचूक शब्दात पण तरीही पूर्णपणे कन्व्हे करणे हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग हे यात रिफ्लेक्ट झाले. यात मग त्याच्या जीवनाचे विविध भाग आलेत. खरं तर त्याची वैद्यकीय सेवा व संशोधन, त्याचे जेन्युइनली सिरियस इंटरेस्ट म्युझिक, फोटोग्राफी, ट्रेकिंग यात इतकी डेप्थ आहे की यावर सेपरेट पुस्तकेच होऊ शकतील. मी हे त्याला त्याचं पुस्तक वाचल्यावर सांगितलं. सध्याचं असणारं एकंदरीत वैद्यकीय क्षेत्र, ज्यात वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय प्रॅक्टिस, त्यातील चांगल्या वाईट गोष्टी या पुस्तकात अचूक व सडेतोड मांडल्या गेल्या आहेत. म्हणून मला असं वाटलं की हे पुस्तक वैद्यकीय शिक्षणात निदान रीडिंग लिस्टमध्ये तरी ठेवायला हवं, ज्यामुळे वैद्यकीय शिक्षणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच या क्षेत्राबद्दल पूर्ण अवेअरनेस मिळेल. या समग्र पुस्तकाबद्दल अवी तुझं अभिनंदन. धन्यवाद मगदुम सर. रहा फिट या पुस्तकात डॉक्टर सुपे तुम्ही आहार सांगितलाय, त्यात अनेक आयुर्वेद नियमांचा उल्लेख केलेला आहे आणि तुम्ही आधुनिक वैद्यकशास्त्राचे डॉक्टर आहात असं असूनही तुम्हाला भारतीय आयुर्वेद हे तितकंच महत्त्वाचं वाटतं का, काय सांगाल? मला वाटतं की आपल्या आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये ज्या सवयी सांगितल्या आहेत त्या इतक्या महत्त्वाच्या आहेत आणि याच्यासाठी मला वाटतं माझे जे शिक्षक आहेत, जे मी सर्जनशीलमध्ये सांगितलं आहे त्याच्यामध्ये डहाणूकर मॅडम आहेत, बापट सर आहेत, समसी सर आहेत, ह्यांचा ह्याच्यामध्ये इतका विश्वास होता. मला वाटतं डहाणूकर मॅडम आणि समसी सर बापट सरांनी खूप आयुर्वेदावर रिसर्च केला होता आणि समसी सरांचा होमिओपॅथीवर अभ्यास केला होता आणि त्यामुळे मला वाटतं ह्या इतर सगळ्या ज्या पद्धती आहेत ह्यांच्यावर मला खूप आदर आहे आणि मला वाटतं त्यातल्या काही काही ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या मनालाही पटतात आणि ज्याला शास्त्रीय दृष्टिकोन असतो त्या आपण नक्कीच वापरल्या पाहिजेत आणि म्हणून मी त्याचाही खूप अभ्यास केलेला आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की डहाणूकर मॅडम आमच्या प्रत्येक वेळी एखादा सीझन असेल त्यावेळी की म्हणजे एखादा आता वर्षा ऋतू असेल आपला वसंत ऋतू असेल तर मग त्यावेळी पन्ह आणि डाळ आंबा डाळ याची एक पार्टी करत असत. मग अशावेळी मॅडमशी चर्चा करताना मॅडम त्याचं महत्त्व समजावून सांगत असत की बाबा ह्या काळामध्ये आपण ह्या गोष्टी का खातो किंवा हिवाळ्यामध्ये आपण तिळगुळ का खातो किंवा वर्षा ऋतूमध्ये आपण किंवा वारकरी पंथामध्ये 4 मास का पाळतात. मला वाटतं ह्याचं जर आपण शास्त्रीय कारण किंवा त्याच्यामागे असलेली शास्त्रीय भावना समजवून घेतली तर मला वाटतं आपण त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो. आणि बापट सरसुद्धा इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवर रिसर्च करत असत की माणसांनी तेलापेक्षा तूप का खावं, तुपामध्ये कसं ऑक्सिडाईज होतात सगळ्या इम्प्युरिटीज आणि त्याच्यावर त्यांनी खरोखर रिसर्च पण केला होता. समसी सरांचं कसं होतं, समसी सरसुद्धा छोट्या छोट्या गोष्टी सांगत असत. म्हणजे ते म्हणत असत की तुम्ही जेवताना डायनिंग टेबलवर बसण्यापेक्षा पाटावर बसलात आणि ताट जर खाली ठेवलं तर आपण वाकतो, त्याच्यामुळे आपण कमी घास खातो. आता ही किती सिंपल कल्पना आहे की जेवणाच्या भुकेपेक्षा 1-2 घास कमी खावे हे आपल्या इकडे सांगितलेलं आहे. आपण जर ह्या छोट्या छोट्या गोष्टी नुसत्या न वाचता त्याच्यावर जर आपण थोडा विचार केला, त्याच्यामागची शास्त्रीय जर भावना आपण पाहिली तर मला वाटतं याच्यातून आपण खूप शिकू शकतो. आणि हेच आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवलं आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त त्याच्यावर वाचायला लागलो, त्याच्यावर लेख लिहिले आणि आमच्याकडे एक आयुर्वेदिक रिसर्च सेंटर होतं, डॉक्टर नीमा रेगे आणि डॉक्टर उर्मिला तत्ते चालवायच्या,
तर त्यांच्याशी चर्चा करून बऱ्याच वेळा असं लक्षात आलं की या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचा आपण नक्कीच लोकांपर्यंत त्या नेल्या पाहिजेत. जरी बऱ्याच वेळा ह्याला काही एक्सपेरिमेंटल रिसर्च नसेल तरी पण एक शास्त्रीय बैठक असते आणि आपण त्या बैठकीच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर मला वाटतं आयुर्वेदामध्ये जे काही दिलेलं आहे इतके वर्षामध्ये त्याचा नक्कीच आपल्या शरीराला आणि प्रकृतीला फायदा होईल. आणि ह्या अनुषंगानेच रहा फिटमध्ये वेळोवेळी आयुर्वेदाचा मी तिथे उल्लेख केलेला आहे. नक्कीच आयुर्वेद आपल्या सगळ्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरत असतो. डॉक्टर सुपे, रोग निदान हा एक महत्त्वाचा भाग रहा फिट या पुस्तकात आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या आजारांची माहिती आहे. तुम्ही प्रस्तावनेमध्ये म्हटलं देखील आहे की हे पुस्तक जे आहे ते मार्गदर्शक लेख यात आहेत आणि वैयक्तिक जर आपल्याला काही माहिती हवी असेल तर ती तज्ज्ञांना भेटून घ्यावी. पण आपण हल्ली पाहतो की रुग्ण बरेचदा इंटरनेटवरून स्वतःचं निदान करूनच डॉक्टरांकडे येतात, तर तुम्ही ह्या पुस्तकाच्या माध्यमातून अशा लोकांना काय सांगू इच्छिता? आता गेले इतके वर्ष रुग्ण बघताना आमच्या एक असं लक्षात आलं आहे की आजचा बराचसा, आता माझ्या ओपीडीमध्ये मी बसलो असेल किंवा एखाद्या क्लिनिकमध्ये बसलो असेल तर माझ्या असं लक्षात येतं की बरेचसे पेशंट्स हे गुगलवर जाऊन मला काय झालं आहे ह्याची ती पूर्णपणे माहिती येतात आणि ते बऱ्याच वेळा इतके कन्फ्युज्ड असतात, म्हणजे ते त्यांची दिशा चुकलेली असते. कारण ते गुगलवर एखाद्या गोष्टीची इतक्या सिम्पटम्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला उलटी होणं, आता उलटी होण्याची अनेक कारणं आहेत किंवा डोके दुखणं, पोटात दुखणं, याची अनेक कारणं आहेत आणि मग ते विचार करत बसतात की मला हे तर नाही, मला हे तर नाही, मला हे तर नाही. आणि मला वाटतं ते ज्यावेळी आपल्याकडे येतात त्यावेळी कित्येक वेळा ते इतके कन्फ्युज्ड असतात की मला वाटतं की नवीन जी पिढी आहे ती जास्तीत जास्त वाचते, विच चांगली गोष्ट आहे, आपला आजार समजायचा प्रयत्न करते, पण बऱ्याच वेळा त्यांना योग्य गोष्ट न समजल्यामुळे मला वाटतं ते कन्फ्यूज होऊन येतात. तर ह्यासाठी मी हे मुद्दाम लिहिलं आहे की ह्यामध्ये मी तुम्हाला सर्वसाधारण आजाराचं एक मार्गदर्शक लेख म्हणून लिहिलेले आहेत आणि प्रत्येकाने स्वतःच्या आजाराला साधारणतः ह्याच्यामध्ये बघावं. ह्याच्यामध्ये सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत पण एखाद्याला जर औषधं घ्यायची असतील किंवा एखाद्याला काही तपास करायची असतील तर मला वाटतं त्यांनी त्यावेळी डॉक्टरकडे जाऊन जे त्याला वाटतं त्याप्रमाणे ते रेग्युलरली करायला पाहिजेत. ह्या पुस्तकांवर त्यांनी कुठली ह्या प्रकारची औषधं घेऊ नयेत असं माझं मत आहे. कारण ही जी पुस्तकं आहेत ही बेसिकली लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आहे, त्यांना एक दिशा दाखवणारी पुस्तकं आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना एक अंदाज येतो की कशा प्रकारचे आजार असतात आणि त्या आजाराचं स्वरूप काय असतं. बऱ्याच वेळा एखादे आपण मोठमोठे शब्द वापरतो, बाबा पॅनक्रिएटायटिस झाला आहे किंवा स्वादुपिंडाचा कॅन्सर झाला आहे किंवा एखाद्याला कोलायटिस झाला आहे, पण त्यामागचं खरं काय स्वरूप आहे किंवा त्याची एक काय ओव्हरऑल त्याला मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये त्या आजाराचं काय स्वरूप आहे हे समजण्यासाठी हे लेख आहेत. हे लेख म्हणजे काही शास्त्रीयदृष्ट्या त्यांनी कुठली ट्रीटमेंट घ्यावी, कुठल्या गोळ्या घ्यावा ह्याच्यामध्ये ह्या लेखांमध्ये दिलेलं नाही. ओव्हरऑल लोकांनी कशी प्रकृती सांभाळावी याबद्दल लिहिलेलं पुस्तक आहे. म्हणून मला वाटतं की आजच्या समाजाने गुगलवर जावं, नक्कीच जावं, त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, पण गुगलसारख्या किंवा इतर सारख्या जे सर्च असतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा तुमची दिशा किंवा तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेलच असं मला वाटतं की कधीकधी शक्य होत नाही. हे त्यांच्या लक्षात असलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळा आपण जे वाचतो, जे व्हॉट्सअपवर वाचतो किंवा गुगलवर वाचतो ते सगळ्याच्या सगळं खरं असतं असं नाही. त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा खोटा अर्थही काढू शकता आणि हे जर तुमच्या लक्षात आलं तर मला वाटतं तुम्ही एक तुमच्या लक्षात येईल की ऑनलाईन किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही तुम्हाला ज्ञान तुमचं सुकर करू शकतील पण ती डॉक्टरला रिप्लेस करू शकणार नाहीत आणि हा तुम्ही विचार आपण लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून हे मार्गदर्शक लेख आहेत, हे काही ट्रीटमेंट देण्यासाठी लेख नाही आहेत. नक्कीच डॉक्टरला रिप्लेसमेंट काहीच नाही, इंटरनेट किंवा आंतरजाल किंवा गुगल काहीच नाही. यानंतर डॉक्टर अश्विनी कर्वे ज्या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय नायर रुग्णालय इथं सहयोगी प्राध्यापक आहेत त्या आपल्या कार्यक्रमामध्ये सामील झालेल्या आहेत आणि त्या वाचक प्रतिक्रिया या पुस्तकांवर देणार आहेत. ऐकूया डॉक्टर अश्विनी कर्वे यांना. नमस्कार.
राहफेट हे सुपे सरांनी लिहिलेलं पुस्तक जेव्हा मी वाचायला घेतलं तेव्हा पुस्तकाच्या नावावरूनच काही ठोकताळे मनात बांधले. तसंच मी स्वतः वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत असल्यामुळे हे पुस्तक थोडंसं वाचून ठेवून देईन या भावनेनेच खरं तर वाचायला सुरुवात केली. पण एकदा वाचायला घेतल्यावर 3-4 बैठकीत पुस्तक पूर्ण वाचूनच मग संपवलं. मग असं काय आहे या पुस्तकात की जे मला भावलं किंवा इंटरेस्टिंग वाटलं? या पुस्तकात सुपे सरांनी आरोग्याविषयी वेगवेगळे विषय हाताळले आहेत. म्हणजे ऋतुचक्र आणि फलाहार, किंवा संगीत आनंद आणि आरोग्य, किंवा नितांत झोपेची 7 सूत्र. पण मला स्वतःला या पुस्तकातली आवडलेली संकल्पना म्हणजे अन्न संस्कार. ह्यात सुपे सर म्हणतात अन्न शिजवताना बनवणाऱ्याच्या भावना त्यात गुंफल्या जातात व अन्न संस्कारित होतं. म्हणजे अन्नावर संस्कार करून नंतर ते ग्रहण करायची ही संकल्पनाच किती छान आहे, नाही का? दुसरं या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर रोगास निदानाविषयी भरपूर चाचण्या सांगतात आणि या चाचण्यांची माहिती रुग्णास नसल्यामुळे बऱ्याच वेळेला रुग्ण भांबावून जातात. या पुस्तकात सुपे सरांनी या सर्व चाचण्यांविषयी किंवा त्याआधी करायची पूर्वतयारी याची सुंदर माहिती सोप्या शब्दात सांगितली आहे आणि याचा वाचकांना नक्कीच फायदा होईल. बरं, सुपे सर स्वतः हाडाचे शिक्षक असल्यामुळे आपल्या वाचकरूपी विद्यार्थ्याला समजेल, उमजेल आणि रुचेल अशा साध्या सोप्या सरळ शब्दात सरांनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि त्याबद्दल सुपे सर तुमचे खूप खूप अभिनंदन. तर असं हे राहफिट पुस्तक वाचनीय तर आहेच, पण एक सर्वांनी संग्रहित ठेवावं असं सुद्धा आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अश्विनी. सर, वैद्यकीय व्यवसाय हा एक पवित्र व्यवसाय आहे असं आपण म्हणतो, नोबल प्रोफेशन असं आपण म्हणतो. पण काही वर्षांमध्ये आपण असंही बघतोय की कुठेतरी त्याचं बाजारीकरण झालेलं आहे आणि ही खरंच खेदाची बाब आहे. अर्थात खूप चांगले डॉक्टर्सही आज आपल्यामध्ये आहेत आणि याची देखील आपल्याला वेळोवेळी प्रचिती येत असते. विशेषतः कोविड काळामध्ये अशा खूप चांगल्या डॉक्टरांचे अनुभव सर्वसामान्य लोकांना आलेले आहेत. पण डॉक्टर, तुम्ही काय सांगाल की सर्जनशील ह्या पुस्तकामध्ये एक लेख आहे तो म्हणजे न न नैतिकतेचा, एथिक एज्युकेशन ही संज्ञा पण तुम्ही वापरली आहे, त्याबद्दल थोडंसं सांगा ना. जर गेल्या काही वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर वैद्यकीय हे एक पहिल्यांदा काही वर्षापूर्वी व्रत होतं आणि कित्येक वेळा म्हणजे आयुर्वेदा म्हणा किंवा आपल्या लहान पिढीचे जे डॉक्टर होते ते बऱ्याच वेळा व्रत म्हणून हे करायचे, काही गावागावात जाऊन करायचे. त्या व्रताचा तो पुढे पेशा झाला, पेशाचा व्यवसाय झाला आणि आता व्यवसायाचा हल्ली बाजार झाला. हे मात्र आपण मान्य करायला पाहिजे की आता आपल्याकडे मार्केटिंग आलं, कॉम्पिटिशन आलं, सोशल मीडिया मार्केटिंग आलं आणि बऱ्याच वेळा ह्या गोष्टी केल्याशिवाय नवीन डॉक्टरला प्रॅक्टिस सेट करणं हल्ली कठीण जातं. याचं कारण असं की पूर्वी डॉक्टरकडे जाताना पेशंट कुठला तरी माझा फॅमिली डॉक्टर आहे, फॅमिली डॉक्टरने सांगितलं किंवा माझ्या मित्राचं ऑपरेशन त्यांनी केलं म्हणून जात असत. आज आता आपण सर्वात पहिले चेंबूरमध्ये सर्वात चांगला सर्जन कोण आहे म्हणूनच आपण गुगलवर टाकतो. यासाठी तो सर्जन गुगलला पैसे पण देत असेल, परंतु आज आपण गुगलमधले रिव्ह्यू बघून आपण आज डॉक्टर सिलेक्ट करतो. म्हणजे जर डॉक्टर हे सुद्धा व्रतापासून व्यवसायाकडे आणि पेशाकसून बाजारापर्यंत गेले असतील तर जो रुग्ण आहे तो सुद्धा आपल्या विश्वासापासून माझ्या मते गुगलवर गेलेला आहे. आणि हा जो बदल झाला आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या व्यवसायाचं ज्याला आपण डिफेन्सिव्ह मेडिसिन म्हणतो की ज्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टिगेशन्स होतात आणि बऱ्याच वेळा अननेसेसरी ट्रीटमेंट्सही दिल्या जातात, हे सगळं होण्याचं कारण आणि त्याच्यामुळे कॉस्ट वाढते, लोकांना जो आरोग्याचा खर्च होतो तो पण प्रचंडपणे वाढला आहे. आणि हा केवळ आपल्या देशातच नाही, मला वाटतं हा जगभर हा आपल्याला एक परिणाम दिसून येतो आहे. आणि अमेरिकेसारख्या सुद्धा ज्या देश आहेत, जे श्रीमंत देश आहेत, ते आरोग्य खर्चामुळे अजूनही स्ट्रगल करत आहेत. त्याच्यामुळे आणि तुम्ही म्हणलात ते खरं आहे की ह्या सगळ्या गोंधळामध्ये सगळेच काही बाजारू झाले आहेत का, तर नाही. आजही आपल्याकडे खूप असे चांगले डॉक्टर्स आहेत की जे अत्यंत नैतिकतेने आणि चांगल्या पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या व्हॉयलेट न करता पेशंटला जी खरंच गरज आहे
त्याप्रमाणे ऑपरेशनं करतात, त्याप्रमाणे ट्रीटमेंट देतात. आणि मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे की डॉक्टरां बऱ्याचशा डॉक्टरांचा म्हणजे बहुतांशी डॉक्टरांचा जो सेल्फ कॉन्शियस आहे की ज्याला आपण म्हणतो की त्यांचा कॉन्शियस तो अजूनही जागृत आहे. आणि हे असल्यामुळेच आज आरोग्यव्यवस्था आणि डॉक्टर्स आपण कोविडच्या दरम्यानमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करताना पाहिलं. आणि दुसरं मी इथे इथिक्स एज्युकेशन जे म्हटलं आहे त्याच्या नैतिकतेचं एज्युकेशन आपण का द्यायला पाहिजे लोकांना. आता इतके वर्ष आपण म्हणत होतो की चांगली रोल मॉडेल्स बघूनच आपण हे एज्युकेशन देतो, हे फॉर्मल एज्युकेशन देऊ नये असं कित्येक ठिकाणी वाद झालेले असतात. पण माझ्या मते गेल्या काही वर्षांमध्ये सगळीकडेच आणि भारतामध्ये सुद्धा आम्ही ॲटिट्यूड इथिक्स आणि कम्युनिकेशनचं एक मॉड्यूल करून ते पूर्ण भारतभर आता ते इम्प्लिमेंट केलं आहे की डॉक्टर हा केवळ नॉलेज किंवा स्किलचा प्रकार नाही तर डॉक्टर हा एक ॲटिट्यूड पण आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर कसा वागतो तुमच्याशी, कसा बोलतो, कसा कम्युनिकेशन करतो, त्याचबरोबर त्याची नीतिमत्ता काय आहे आणि त्याच्याबरोबर आपण विश्वास कसा निर्माण करतो आणि ज्याला आपण ट्रस्ट म्हणतो की कसा डॉक्टरवर माझा पूर्णपणे विश्वास आहे असं जोपर्यंत आपण म्हणत नाही तोपर्यंत मला वाटतं तोपर्यंत आरोग्यसेवा ही अपुरीच राहणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आता आपण व्हॅक्सिन्स पाहिले, क्लिनिकल ट्रायल्स पाहिले, नवीन औषधं पाहिली, नंतर विविध बायोइथिक्स हे प्रकार आहेत, हे सगळे जे नवीन नैतिकतेचे ही जी सगळी तत्त्वं आहेत ह्याच्याबद्दल वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि डॉक्टरांना योग्य वेळी मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. आणि ज्याला आपण नैतिक एज्युकेशन म्हणजे इथिक्स एज्युकेशन असं म्हणतो, नैतिक शिक्षण, आणि ह्याची आज नितांत गरज आहे. याच्यामध्ये काही आपण डॉक्टरला हे करा किंवा ते करा सांगण्यापेक्षा आपण ह्याला याची जाणीव करून देतो आणि त्याचा जो सेल्फ कॉन्शियस आहे तो जागृत करून ठेवतो, म्हणजे तो पुढच्या आयुष्यामध्ये कुठली वाईट गोष्ट करताना कचरेल असं मला वाटतं. आणि म्हणून नैतिक शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. आणि इतर म्हणजे ज्याला आपण कसं वागावं आणि कसं बोलावं याच्याबरोबर नैतिक शिक्षणाचाही त्याला धडा देणं आवश्यक आहे. आणि ह्या अनुषंगानेच मला वाटतं गेल्या 5 ते 10 वर्षांमध्ये जी भारतामध्ये मूवमेंट चाललेली आहे ती अत्यंत योग्य आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण पावलं उचलली तर आपल्याला काही पुढच्या वर्षांमध्ये त्याचा फायदा दिसेल. हो ना, सेल्फ कॉन्शियस हे नेहमी जागरूक ठेवणं हे मला वाटतं सर्वच क्षेत्रामध्ये खूप गरजेचं आहे आणि कुठेतरी सारासार विचार हा देखील झालाच पाहिजे. सर, मॅरेथॉन धावणे मजा स्पर्धा की शास्त्र हा एक महत्त्वाचा लेख राहा पीठ ह्या पुस्तकामध्ये आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण हल्ली समाज माध्यमांमधून आपण खूप पाहतो की मॅरेथॉन आम्ही एवढी केली अशी चित्र आपल्याला दिसतात किंवा फोटोज अपलोड होताना दिसतात, पण ह्या सगळ्या मागचं नक्की शास्त्र काय आहे, काय सांगाल? मधल्या काळामध्ये गेल्या वर्षी 2020 मध्ये एक व्यक्ती माझ्या मते मॅरेथॉननी मृत्यू पावली आणि अनेकांना त्यावेळी ॲडमिट करायला लागलं आणि त्यामुळे मी तो लेख लिहिला होता. त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे की आज मॅरेथॉन करणं ही केवळ एक व्यायाम म्हणून नाही तर बऱ्याच वेळा एक फॅड म्हणून सुद्धा किंवा बऱ्याच वेळा एक प्रकारे आपण एक फॅशन किंवा सोशल मीडियावर मला फोटो टाकायचा आहे म्हणून सुद्धा करतात लोक. आणि मग त्यावेळी तुम्ही तयारी न करता तुम्ही 10 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर धावायचा प्रयत्न करता आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होतं, तुम्हाला थकवा येतो, बऱ्याच वेळा हार्टचे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्ही जर तयार नसाल, नंतर पायदुखी, पायामध्ये फ्रॅक्चर्स किंवा एखादा टेंडन टेअर अशा सगळ्या गोष्टी होतात. तर मला वाटतं मॅरेथॉन धावायला काहीच हरकत नाही, परंतु त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित 3 महिने तयारी करायला पाहिजेत. म्हणजे त्याचे मॅरेथॉनचे जे ग्रुप्स असतात त्यांच्याबरोबर तुम्ही हळूहळू आधी तयारी करायला पाहिजेत, म्हणजे त्याच्यामध्ये चांगला व्यायाम, शारीरिक तुमची चांगली सुदृढता आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू प्रत्येक मसल त्या प्रकारचे चांगले बूट, त्यानंतर तुम्ही हळूहळू आधी 2 किलोमीटर मग 5 किलोमीटर तुमचा स्टॅमिना वाढवा, मग वैद्यकीय तपास करून घ्या आणि मग मॅरेथॉन धावताना सुद्धा योग्य वेळी पाणी, नंतर त्याच्याबरोबरची जी काही इलेक्ट्रॉल वगैरे जे असेल ते घेऊन तुम्ही मॅरेथॉन व्यवस्थित धावली तर मला वाटतं लोकांना ह्याचा ताण होणार नाही. आणि
कुठलीही गोष्ट करताना एकदम म्हणजे आता व्यायामसुद्धा एक दिवस एक महिना करायचा नाही आणि मग एक आठवडा भरपूर व्यायाम करायचा असं करून अंगदुखी मग कुठले टेअर्स अशा करूनसुद्धा आमचे कित्येक डॉक्टर्स किंवा वैद्यकीय व्यवसायातले लोकसुद्धा आपल्याकडे येतात. त्यावेळी असं लक्षात येतं की लोकांना म्हणजेच मी नेहमी सांगत होतो की कुठलीही गोष्ट समजावून घ्या, त्याच्यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन समजावून घ्या आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही उडी मारा. तसं जर तुम्ही उडी मारली तर मला वाटतं तुम्हाला बाकीचे त्रास कमी होतील. कारण एखाद्याला हार्ट अटॅक येणं मॅरेथॉनमध्ये किंवा एखाद्याचा मसल टेअर होणं याचं कारण म्हणजे तुम्ही आधी योग्य ती तयारी केली नाही आणि तुमच्या शरीराला तुम्ही योग्य पद्धतीने आधी व्यायाम केला नाही आणि म्हणून तुम्हाला अशा प्रकारचा आजार झाला आणि तो तुम्ही नक्कीच अफोर्ड करायला पाहिजे. मॅरेथॉन हा एक भाग आहे. तुम्ही ज्यावेळी गिर्यारोहण करता किंवा तुम्ही एखादा कुठलाही खेळ खेळता बॅडमिंटन म्हणा फुटबॉल म्हणा टेनिस म्हणा त्यावेळीसुद्धा हीच तत्त्वं सांभाळली पाहिजेत. म्हणजे कुठल्याही शारीरिक ज्यावेळी आपण एखाद्या मर्यादेपेक्षा आपल्या शरीराला जास्त झोकून देतो त्यावेळी आपण त्याच्यामागे पूर्णपणे विचार करून तयारी करून त्याच्यामध्ये झोकलं पाहिजे. न तयारी करता जर आपण केलं तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागतील. या अनुषंगाने तो लेख लिहिला. खरंय, कुठलीही गोष्ट समजून घेणं आणि ती समजून करणं हे खूप महत्वाचं आहे आणि जिथे जिथे आपण शरीराचा वापर करत असतो तिथे नक्कीच शरीराची पूर्वतयारी करणं हे अतिशय आवश्यक आहे. सर, मनाचं आरोग्य, आनंद, संगीत यावर तुम्ही रहा फिटमध्ये सविस्तर लिहिलेलं आहे, त्याबद्दल. मला नेहमी वाटतं की संगीत हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. मग ते मी कुठल्याही प्रकारचं संगीत ऐकावं आणि मी तसं पूर्वी कुठेही लिहिलंही असेल एखाद्या पुस्तकामध्ये, या पुस्तकाच्या सर्जनशीलमध्ये मी लिहिलं आहे की आयुष्यामध्ये आपण संगीताच्या विविध स्टेप्समधून जातो. म्हणजे सर्वात पहिले मला वाटतं आमच्या काळामध्ये आपल्याला जे आता जे संगीत चाललं आहे म्हणजे जे नवीन पिक्चर येतात नवीन गाणी येतात ती पहिल्या लेवलला तुम्हाला आवडतात. मग दुसऱ्या स्टेजला तुम्ही जायला लागलात की जी क्लासिकल बेस्ड जुनी गाणी होती ती तुम्हाला आवडायला लागतात. मग त्याच्यामध्ये आता विविध क्लासिकल बेस्ड सॉंग्स असतात. त्याच्यानंतर तिसऱ्या लेवलला तुम्ही सेमी क्लासिकल ऐकायला लागतात म्हणजे ज्याला आपण नाट्यसंगीत म्हणतो किंवा गझल्स म्हणतो त्या तुम्हाला ऐकायला लागतात. त्याच्या पुढे तुम्ही गेलात की तुम्ही इन्स्ट्रुमेंटलसारख्या ज्या मधुर संगीतांनी म्हणजे त्याच्यामध्ये संतूर असो किंवा सतार असो जलतरंग असो ह्या त्यांच्यावर तुम्ही त्याचे जे राग असतात ते तुम्हाला आवडतात. आणि मग त्याच्याही पुढे तुम्ही गेलात की साधारणतः तुमच्या लक्षात येईल की मग व्होकल आणि व्होकलमध्ये सुद्धा जे प्रचलित राग आहेत ते तुम्ही आधी शिकायला सुरुवात करतात. म्हणजे यमन आहे, बागेश्री आहे वगैरे. आणि नंतर मग त्यातले जे अनवट राग आहेत मालगुंजी म्हणा किंवा श्याम कल्याण किंवा अशा प्रकारचे राग तुम्ही जे असतात किंवा जयंत मल्हार तुम्ही ह्या रागांचं विश्लेषण करून ते ऐकायला शिकतात. आणि मग त्याच्याही तुम्ही पुढे गेल्यानंतर मग प्रत्येक रागामध्ये प्रत्येक त्या कलाकाराने कुठल्या घराण्याचा त्यांनी वापर केला आहे, त्यांनी कशा प्रकारच्या ताना घेतल्या आहेत, त्याच्या तानांचं स्वरूप कसं आहे, त्याच्या आवाजाची क्वालिटी काय आहे, त्यांनी मिंड कशा घेतल्या, त्यांनी पलटे कसे घेतले, मग ध्रुपद संगीत आणि मग त्याच्यामधली असलेले तालाशी असलेली जोळमेळ आणि मग ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा ज्यावेळी तुम्ही विचार करायला लागतात मला वाटतं त्यावेळी तुम्ही संगीताच्या खूप खोल जाण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे कुठल्याही गायकापेक्षा त्या गायनी त्या दिवशी कसा गायला आणि त्या रागामध्ये त्याने कुठल्या लेव्हलपर्यंत तुम्ही गेलात आणि त्याचं तुम्ही कसं विश्लेषण केलं याच्यामध्ये तुम्हाला वाटतं संगीताचा खूप आनंद मिळतो. आणि एकदा तुम्ही संगीत चांगलं ऐकलं की तुमचं मनही शांत राहतं. आणि ह्याच्यावर आता खूप रिसर्चही झाला आहे की चांगल्या संगीतामुळे तुमच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे हार्मोन्स किंवा एन्झाईम्स अशा फ्लो होतात आणि तुमच्या ब्रेनमध्ये पण तशा प्रकारे फ्लो होतात आणि त्यामुळे तुमच्या मनाला प्रचंड शांतता मिळते. आणि इनफॅक्ट मी मध्येच एक लेख लिहिला होता की शांत मन उत्तम पोट. की बऱ्याच वेळा पेशंट्स आमच्याकडे येतात त्यावेळी ते चिडचिडे असतात किंवा त्यांच्या पोटामध्ये IBS म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असतो, आतड्याची चिडचिड असते किंवा कोलायटिस असतात. अशा पेशंटनी जर संगीत ऐकलं चांगलं त्यांना जे आवडेल ते मग त्याच्यामध्ये काही ईस्टर्न असो वेस्टर्न असो क्लासिकल असो हिंदी असो साऊथ इंडियन असो
पण तुम्ही जर एक चांगल्या लेव्हलचं संगीत ऐकलं आणि ते तुम्ही जर एन्जॉय करू शकलात तर मला वाटतं ऑटोमॅटिकली तुमचं मन शांत होत राहतं. आणि म्हणजे तुमचं बऱ्याच वेळा लक्षात येतं की चांगल्या संगीताने तुमचं ब्लड प्रेशर कमी होतं, तुमचं बऱ्याच वेळा तुमचे जे दुःख कमी होतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता माझ्या मते लहानपणापासूनच आपल्या सगळ्या मुलांना किंवा आपल्या घरातल्या सगळ्यांना संगीताची आवड असणं आवश्यक आहे. आणि आपल्याकडे म्हणून जी संस्कृती म्हणतो आपण की जे आपल्या देशाचं खरं वैभव आहे त्याच्यामध्ये संगीत हा एक फार मोठा हिस्सा आहे. आणि मग ते कुठल्याही प्रकारचं संगीत असो, आणि जर तुम्हाला समजा तुम्ही जर लहानपणी ही तुमची ट्रेन मिस झाली असेल तरी कुठल्याही वयामध्ये तुम्ही संगीताला सुरुवात करा. मला वाटतं संगीत हे तुम्हाला नेहमीच खूप आनंद देईल. आणि हेच मी ते रहा फिट या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न केला. वाह वाह वाह, क्या बात है. खरंच आपण असं होतं की कुठलंही जे काही संगीत कानावर पडतं ते आपण ऐकतो, पण सरांच्या या उत्तरानंतर मला असं वाटतं की आपण जाणीवपूर्वक चांगलं संगीत ऐकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सर्जनशील आणि रहा फिट या दोन्ही पुस्तकांचे वाचक विश्वास बिडकर हे यानंतर आपली वाचक प्रतिक्रिया देणार आहेत. विश्वास बिडकर नमस्कार. सर्जनशील डॉक्टर अविनाश सुखे, हे आत्मचरित्र वाचताना एका व्यक्तिमत्वात एवढे अष्टपैलुत्व सद्गुण कसे असू शकतात हा प्रश्न मनात सतत येत राहतो. बालपणातील वेगळेपण सुरुवातीच्या पानात कळतं. महात्मा गांधी विद्या मंदिर, व्हाया पार्ले टिळक विद्यालय ते जहीन कॉलेज आणि ते मेडिकल कॉलेज हा प्रवास आपल्याला मोहित करून जातो. डॉक्टर म्हणून अविनाश यांच्यासाठी फोटोच्या क्लिक एवढं सोपं होतं. अविनाश यांनी सर्जन होण्याचं ठरवलं, तसंच घडलं. सर्जन होताना त्यांनी फोटोग्राफीतही प्रावीण्य मिळवलं, त्या आवडीतून प्रवास घडला. डॉक्टर अवी यांना गड चढणं जास्त सोपं होतं का शस्त्रक्रिया करणं हा प्रश्न वाचताना आपल्याला पडतो. ते उत्तर म्हणण्याआधी डॉक्टर अविनाश टाटा इन्स्टिट्यूटमधून मॅनेजमेंटची डिग्री घेऊन पुढे जातात. सर्वोत्तम गुणांनी पास होणं हा अविनाश यांचा केंद्रबिंदू ठरत जातो. मग ती परीक्षा मॅनेजमेंटची असो वा जगातली सर्वात महत्वाची फेमरची असो, हे पुस्तक वाचताना डॉक्टर अविनाश यांचं कौतुक वाटत राहतं. कधी निष्णात सर्जन, उत्तम फोटोग्राफर, कधी चोखंदळ प्रवासी, मध्येच लक्षात येतं त्यांचं नियोजन कौशल्य. एका वाक्यात सांगायचं झालं तर वैविध्य गुण असलेले डॉक्टर अविनाश सुपे एक अप्रतिम शिक्षक असंही म्हणता येईल. कौतुक करताना कदाचित आपण ठकून जाऊ, पण तोपर्यंत डॉक्टर अविनाश पुढच्या ध्येयाकडे पोहोचलेले असतात. त्याचा परिपाक म्हणून डीन पद मिळतं. निवृत्त होताना डायरेक्टर पदाला डॉक्टर अविनाश सुपे यांचं कोंदण लाभतं. सर्जनशील वाचताना जाणवतं डॉक्टर अविनाश यांचा कृतज्ञतेचा भाव. डॉक्टर बापट, डॉक्टर समसे हे त्यांचे मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षक, तसेच फोटोग्राफी विषयातले बोधे सर, हे सगळेच आपल्याही परिचयाचे होतात. सर्जनशील वाचून झाल्यावर आपण खूप श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. आपण अभिमानाने म्हणू शकतो डॉक्टर अविनाश सुपे एक सर्जनशील व्यक्तिमत्व. रहा फिट डॉक्टर अविनाश सुपे यांचं हे पुस्तक वाचायला घेतलं, अनुक्रमणिका पाहिली आणि लगेच जाणवलं डॉक्टरांनी सर्वांगीण विचार करून हे लेख लिहिले आहेत. आधी आदर्शवत आणि ऋतुचक्राप्रमाणे आहार कसा असावा ते डॉक्टर अविनाश सांगतात. रोगनिदान या सदराखाली आपल्या रोजच्या जेवणापासून सुरुवात होते. त्या जेवणाचे महत्व वाचत असलेल्या प्रत्येक वाक्यात आपल्याला जाणवते. रोग कशामुळे होऊ शकतो याचा विचार पहिला काही परिच्छेदात केला जातो, नंतर रोगाची लक्षणं, शेवटी त्या रोगावरचे उपचार अशी पद्धत डॉक्टरने सगळ्या लेखात केलेली आहे. लक्षणं वाचताना मनात थोडीशी भीती वाटते. लेखाचा शेवट होतो त्या क्षणी ही भीती संपूर्ण नाहीशी होते. हे डॉक्टर सुपेंचं लिखाणातलं आणि अनुभवाचं यश आहे. व्यायाम या सदरात डॉक्टर प्रामुख्याने 40 नंतरचा फिटनेस या लेखात सोप्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींचा उल्लेख करतात. बसून काम करणाऱ्यांनी काही वेळ उभे राहून आपलं काम करावं, यातून थोड्या अधिक कॅलरी खर्च होतात. टीव्ही पाहताना आपला रोजचा व्यायाम करावा. चॅनल बदलताना रिमोट न वापरता टीव्हीजवळ जाऊन चॅनल बदलावेत. या सूचना देताना सरांचं दैनंदिन जीवनात किती लक्ष आहे ते कळतं. वाटत राहतं डॉक्टर अविनाश आपल्या घरात येऊन डोकावून गेलेत की काय. चालणं आणि मॅराथॉन यांची सांगड डॉक्टर सुपे शिकवून जातात. सर्जन असलेले डॉक्टर अविनाश जेव्हा प्राणायामावर लिहितात तेव्हा चटकन योगा शिक्षक वाटू लागतात.
विशेष या सदरात शस्त्रक्रिया काही समज व गैरसमज या लेखातून आपल्या शंका तर दूर होतातच आणि मनातली साशंकताही कमी होते. हे पुस्तक कोणी वाचावं असं विचारलं तर मी एवढंच म्हणेन, वाचायला शिकलेल्यांनी सुरुवात करावी, तरुणाईने मनन करावं आणि वृद्धत्व आनंदात घालवावं. एकंदरीत राहफिट हे पुस्तक म्हणजे आजच्या भाषेतलं GPS आहे. योग्य आणि उत्तम मार्गदर्शक म्हणून राहफिट आपल्याला आरोग्यदायक आयुष्य या डेस्टिनेशनला नक्की सुखरूप नेतं. धन्यवाद बिडकर सर. आपल्या संगीताचा विषय झालेला आहे आणि सरांची फोटोग्राफी जी आहे ती देखील पाहण्याची उत्सुकता लागलेली आहे. तर सर, तुम्ही केलेली जी फोटोग्राफी आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आहे, त्यामध्ये काही प्राण्यांचे पक्ष्यांची चित्र आहेत, तसंच काही पर्वतरांगा ज्या आहेत त्यांचे फोटोज आहेत, तर ते फोटो आम्हाला बघायला आवडतील आणि त्या फोटोजबद्दल थोडंसं तुम्ही सांगा देखील की हे काय आहेत. हो, नक्की दाखवू शकेन. खरं तर माझ्याकडे इतके फोटो आहेत पण त्यातले काही फोटो हे मला खूप जवळचे वाटतात. यामधला हा जो फोटो आहे तो म्हणजे कैलास पर्वताचा फोटो आहे. हा कैलास पर्वताचा जो फोटो आहे तो एक तर कैलास मानसरोवरचा फोटो हा घ्यायला तुम्हाला अगदी सकाळी उठायला लागतं, का त्यावेळी आकाश निळं असतं आणि साधारणतः त्यावेळी त्या ठिकाणी कॅमेरे नेणं 1995 मला आठवतं इतकं त्रासाचा प्रकार होता, कारण एवढ्या थंडीमध्ये बॅटरीज मेंटेन करणं, इलेक्ट्रिसिटी नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इतकं निळं शार आकाश आणि त्यामध्ये हे स्नो क्लॅड कैलास, म्हणजे खरं हे दैवीच आहे असं मला वाटतं. त्यावेळी तुमच्या मनामध्ये इतके श्रद्धेने इतके वेगळे विचार येतात. त्यातला हा एक फोटो आहे कैलास पर्वताचा. आणि दुसरा जो माझा फोटो आहे अंटार्क्टिका, हे मला वाटतं एक आयुष्यामधली एक अत्यंत थरार असलेली ट्रीप आहे, कारण त्याच्यामध्ये केवळ तुम्हाला विविध थरारक गोष्टी दिसतात. त्याच्यामध्ये बर्फाचे मोठमोठे 3-3 किलोमीटरचे तुकडे तुम्हाला दिसतात, नंतर पेंग्विन्स दिसतात आणि ह्यामध्ये तुम्हाला एका छोट्याशा बोटीमध्ये घेऊन जातात ते, आणि ती रबराची बोट असते आणि त्याच्याजवळ तुमच्या व्हेल्स वगैरे येतात, तुम्ही अगदी सीलच्या जवळ जातात, पेंग्विन तुमच्या आजूबाजूनी चालतात, सगळीकडे बर्फ असतं, अशा ठिकाणी तुम्ही चालायचं आणि तुम्हाला थंडी वाजत असते, 5-5 सूट तुम्ही घातलेले असतात, अशा सगळ्या याच्यात फोटोग्राफी करणं हाही माझ्या वाटतं अत्यंत थरारक आहे. त्याचप्रमाणे हा जो फोटो आहे हा मला वाटतो ताडोबावातल्या वाघाचा फोटो आहे. यामध्ये तुम्ही साधारणतः ताडोबाला मे महिन्यामध्ये जातात, कारण त्यावेळी पाणी कमी झाल्यामुळे वाघ बाहेर येतात आणि मग अशा वेळी एखादा वाघ ज्यावेळी पाणी प्यायला येतो आणि त्याच्या बाजूला तुम्ही जीपमध्ये असता त्यावेळी तो फोटो मिळतो. तो अत्यंत मला वाटतं तुम्ही एक प्रकारचा थरारक अनुभव असतो आणि तो तुमच्या अगदी 1-5 फुटावर किंवा 10 फुटावर वाघ असतो आणि तुम्ही लेन्सनी तो फोटो ज्यावेळी काढता त्यावेळी मला वाटतं एक खूप प्रकारचा आनंद असतो. त्याचबरोबर इतर जे फोटो आहेत ज्याच्यामध्ये इंद्रधनुष्य आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात आलं असेल तर बोटीतून काढलेले फोटो आहेत किंवा धबधब्याचे फोटो आहेत, अशा प्रकारचे अनेक फोटो आपण फोटोग्राफीमध्ये वाईल्ड लाईफ नेचर असे आपण बघतो. कधीकधी फुलांचे फोटो, नंतर काश्मीरमधले फोटो, अशा प्रकारचे अनेक फोटो याच्यामध्ये आहेत. वा वा वा, हे सगळे फोटोज बघताना अक्षरशः सर डोळ्यांचं पारणं फिटलं म्हणतात ना, तसं काहीतरी वाटलं. सर, आपण आज राहफिट आणि सर्जनशील ह्या दोन पुस्तकांच्या निमित्ताने या गप्पा मारतोय, या दोन्ही पुस्तकांबद्दल तुम्ही वाचकांना काय सांगाल? राहफिट पुस्तक मी जसं सांगितलं तसं आधी की आजचा जो माझ्याकडे येणारा रुग्ण आहे किंवा रुग्णाचे नातेवाईक आहेत त्यांच्या मनामध्ये खूप शंका असतात आणि बऱ्याच वेळा डॉक्टरांना वेळ नसतो किंवा ते ज्यावेळी इंटरनेटवर जातात त्यावेळी त्यांना जेवढी माहिती करून त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यापेक्षा त्यांच्याच मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. तर मला वाटतं त्यांना साध्या सोप्या भाषेमध्ये जर आपण आजाराचं सांगितलं तर माझ्या अनुभवातून त्यांना याचा खूप फायदा होतो आणि म्हणून माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून अशा प्रकारच्या लेखांमधून त्यांना जर त्यांचे आजार चांगल्या पद्धतीने हाताळता आले आणि मग ते डॉक्टरांकडे आवश्यक असेल तर जाऊन ट्रीटमेंट घेऊन घेता आले तर मला वाटतं त्यांना फायदा होईल. या अनुषंगानेच राहा फिट हे पुस्तक दिलं आहे की त्यांनी फिट राहावं, स्वतःचेच आजार जर
त्यांनी स्वतः जर ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठता ह्या गोष्टी जर त्यांनी जर आहार आणि आयुर्वेदामध्ये सांगितले तसं आपली जर जीवनशैली व्यवस्थित सांभाळून जर त्यांनी केली तर, कारण आज आपण जीवनशैली बदलत्या जीवनशैलीमुळे बरेचसे आजार पाहतो, तर मला वाटतं काही काही ज्या जीवनशैलीमध्ये जर आपण बदल केले आणि स्वतःवर जर नियंत्रण केलं तर बरेचसे आजार आपण नियंत्रणात आणू शकू, याच्यासाठी हे लिहिलं आहे पुस्तक. सर्जनशील पुस्तक लिहिताना खरं तर ते एक प्रकारचं अनुभव कथन आहे. त्याच्यामध्ये मी माझे शाळेपासून ते आजपर्यंत जे विविध मला अनुभव आले ते लिहिले आहेत, आणि त्याच्यामध्ये बरे वाईट सगळे अनुभव तिथे अगदी प्रामाणिकपणे लिहायचा प्रयत्न केला आहे. कारण मला वाटतं की एखादी व्यक्ती ज्यावेळी एखाद्या विशिष्ट असते विचारांच्यात किंवा एखाद्या निर्णयाच्या क्षणात असते, म्हणजे आता मी डॉक्टरी व्यवसाय करू का किंवा डॉक्टर व्यवसाय झाल्यानंतर मी प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये जाऊ का मी पब्लिक हॉस्पिटलमध्येच राहू अकॅडमिक्समध्ये राहू की बाहेर राहू, मी माझं विश्व कसं फुलवायचं, माझं करिअर कसं डेव्हलप करायचं, आणि आपण काय काय त्यामध्ये आयुष्याचं आपण लाईफ वर्क लाईफ बॅलन्स कसा आपण सांभाळू शकतो, हे प्रश्न मला वाटतं नवीन पिढीकडे मी रोज स्ट्रगल करताना त्यांना बघतो. आणि मग त्याच्यामध्ये मला असं लक्षात येतं की बऱ्याच वेळा आयदर खूप लोक काम करतात त्यावेळी त्यांचं आयुष्यातला आनंद ते विसरतात, किंवा मग काही लोक नुसतं आनंद घेतात तर मग कामामध्ये तेवढा प्रोग्रेस करू शकत नाही. तर मला वाटतं आपण ह्या सगळ्या गोष्टीचा वर्क लाईफ बॅलन्स आणि त्याच्यामध्ये तुमची फॅमिली ह्या सगळ्याचा कसा बॅलन्स करू शकतो ह्याचं एक मी त्यांना माझ्या अनुभवातून आलेलं जे काय माझे अनुभव होतं ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं ह्याच्यातून नवीन पिढी आणि माझे रुग्ण ह्या दोन्ही दोघांनाही याच्यातून फायदा व्हावा अशा अनुषंगाने ही दोन पुस्तकं लिहिली आहेत, आणि मला वाटतं त्याचा लोकांनी जास्तीत जास्त उपयोग घ्यावा आणि ते एन्जॉय करावीत, एवढंच मला सांगायचं आहे. नमस्कार. यानंतर वाचक प्रतिक्रिया देत आहेत पत्रकार शर्मिला कलगुटकर. नमस्कार. ग्रंथाली परिवाराचे सर्वप्रथम मी मनापासून आभार मानते, कारण त्यांनी मला या अत्यंत महत्वाच्या पुस्तकाविषयी डॉक्टर अविनाश सुपे सरांच्या आत्मकथनाविषयी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. मला असं वाटतं की करोना काळामध्ये आपल्याला आरोग्य हा शेवटच्या बाकावरचा नाही तर पहिल्या बाकावरचा विषय आहे हे लक्षात आलं, आणि त्याच काळामध्ये डॉक्टर अविनाश सुपे सरांचं सर्जनशील हे जे आत्मकथन आपल्या भेटीला आलं तर ही माझ्या दृष्टीने खूप महत्वाची बाब आहे. कारण आत्तापर्यंत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे पाहण्याचा सामान्यांचा जो दृष्टिकोन होता तर ही रुग्णालय फक्त गोरगरिबांची असा होता, पण करोना काळामध्ये तो बदलला आणि डॉक्टर सुपे सरांनी ही संपूर्ण व्यवस्था विद्यार्थी ते अधिष्ठाता वैद्यकीय संचालक या पूर्ण प्रवासामध्ये जवळजवळ 3 दशकांहून अधिक काळ हा पूर्ण प्रवास त्यांनी पाहिलेला आहे. त्यांनी ते त्या व्यवस्थेमधले सगळे ताणतणाव ताणेबाणे भल्याबुऱ्या बाजू त्यांना माहिती आहेत. आपल्याला जशी आपल्या एखाद्या कुटुंबाविषयी आस्था असते तशी त्यांना या वैद्यकीय व्यवस्थेविषयी आहे, आणि त्यामुळे या आत्मकथनामध्ये त्यांची जी तळमळ आहे ती पूर्णपणे जाणवते. मला असं वाटतं की हे सुपे सरांचं फक्त मनोगत नाही तर हा मागील 3 दशकांहून अधिक काळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण या व्यवस्थेचा एक विस्तृत पट आहे. भोवतालचा समाज जसा बदलत गेला तर त्या बदलानुसार आरोग्य व्यवस्थेवरती पण वेगवेगळ्या पद्धतीचे परिणाम झाले, आणि त्याचा एक उत्तम लेखाजोखा या अनुभवांच्या शिदोरीमध्ये आहे. करोनामध्ये आपण बघितलं की अपुऱ्या तयारीची आरोग्य व्यवस्था धापा टाकत होती, तरुण डॉक्टर झगडत होते खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरती, आणि अशा खूप बिकट परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी काय करायला हवं, विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं ग्रूम करत न्यायचं, एकूण व्यवस्थेने अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कशी भूमिका घ्यायला हवी हे सुपे सरांनी त्यांच्या अनुभवातून अगदी नेमकेपणाने मांडले, आणि मला वाटतं की येत्या काळामध्ये हा जो गुरुमंत्र आहे तर तो विद्यार्थ्यांना समाजाला खूप दिशा देणारा आहे. मेडिकल बायबल म्हणून या पुस्तकाकडे निश्चितपणे पाहता येईल. अनेकदा असं होतं की डॉक्टर समाजापासून तुटलाय अशी जी तक्रार आहे ती आपल्याला वारंवार ऐकायला मिळते. सुपे सरांनी सार्वजनिक आणि खाजगी व्यवस्थेमधले जे कच्चे पक्के दुवे आहेत ते त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने उलगडले आहेत. या व्यवस्थेमध्ये एक राजकारण आहे, अर्थकारण आहे, आरोग्याशी निगडीत अनेक पेच आहेत, त्याचा समाजकारणावर असणारा परिणाम आहे. तर सर ह्या सगळ्या पद्धतीचा अत्यंत नेमकेपणाने वेध घेतात. फॅमिली डॉक्टर टिकायला हवा हा आग्रह त्यांचा त्याच्यातून दिसतो. धन्यवाद शर्मिला ताई. डॉक्टर अविनाश सुपे यांना मी मनापासून धन्यवाद देते.
त्यांच्या अतिशय व्यग्र आणि व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ते आपल्या कार्यक्रमात सामील झालेले आहेत आणि आजच्या पारावरच्या भागामध्ये अतिशय मनापासून आणि प्रेमाने सहभागी झालेले सगळे वाचक डॉक्टर अश्विनी कर्वे, संजीव मगदूम, विश्वास बिडकर, शर्मिला कलगुटकर या चौघांनाही मनापासून धन्यवाद देते. ग्रंथालीचं यूट्यूब चॅनल ग्रंथाली वॉच हे जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण ह्या यूट्यूब चॅनलवर साहित्य विश्वाशी निगडीत अतिशय महत्त्वाचे आणि चांगले कार्यक्रम आम्ही देण्याचा आपल्याला प्रयत्न करत असतो वाचकांसाठी आणि रसिकांसाठी. हे यूट्यूब चॅनल आहे, तर केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आपण सगळेजण अशा वेगवेगळ्या नवनवीन उपक्रमांद्वारे कार्यक्रमांद्वारे असेच भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.